श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल अँड आय सी यू भिवगडचे सर्वे सर्व डॉक्टर श्री गणेश यमगर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर श्री उमेश नंदकुमार पुजारी, सिद्धिविनायक क्लिनिक, खरसुंडी. जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मंत्री जयंत पाटील सोडवणार, प्रकाश जमदाडे. शनिवारी संखमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. दुष्काळी जत तालुक्याचं नंदनवन करण्यासाठी आणि वंचित 65 गावांचा पाणी जत तालुक्याने जयंत पाटील यांना साथ देण्याची गरज आहे. मंत्री जयंतराव हेच तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवू शकतात. पहिल्या टप्प्यात त्यांनी 6 TMC पाणी उपलब्ध केले आहे. आता योजना मार्गी लावण्यासाठी आपण सगळ्यांनीच वज्रमूठ एक होणे अपेक्षित आहे. जतच्या वंचित भागांचा पाणी प्रश्न सुटत असल्याने माझ्यासह ज्येष्ठ नेते बसवराज पाटील, मंसूर खतीब, भैया कुलकर्णी यांच्यासह अनेक नेते मंडळींनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती प्रकाश जामदाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जत तालुक्यातील संख्या येथे शनिवारी भाजप व काँग्रेसमधील दिग्गज नेते हे मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. या निमित्ताने तालुक्यात गेल्या 4 दिवसांपासून जनसंवाद यात्रा काढण्यात येत आहे. नव्या विस्तारित योजनेची माहिती, 65 गावांचे प्रश्न आणि पाण्यावर राष्ट्रवादीने घेतलेली भूमिका जनतेला यात्रेच्या माध्यमातून पटवून सांगण्यात येत आहे. या जनसंवाद दौऱ्यास चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिपादन प्रकाश जमदाडे यांनी केले. या दौऱ्यात नेते सुरेशराव शिंदे, तालुका अध्यक्ष रमेश पाटील, ॲडव्होकेट चन्नाप्पा होर्तीकर, माजी सभापती प्रकाश जमदाडे, मंसूर खतीब, भैया कुलकर्णी, उपनगराध्यक्ष अप्पा पवार, उत्तम शेठ चव्हाण यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले आहेत. जॉकेश अदाटे, जत. 65 वंचित गावासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी 6 TMC पाणी मंजूर केलेलं आहे. त्यामुळं या पुढच्या कालावधीमध्ये शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी जायचं झालं तर राष्ट्रवादीला ताकद दिली पाहिजे अशा प्रकारची भूमिका मी, बसवराज पाटील साहेब, मनसुरच्या खतीब, आमचे मोहन भैया कुलकर्णी आणि अनेक पदाधिकारी यांनी घेतल्याने आम्ही 11 तारखेला संघ येते शेतकरी मेळावा आणि सर्व आमचा प्रयोग पक्षप्रवेश सोहळा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला जयंतरावजी पाटील साहेब स्वतः प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि त्यासाठी आम्ही जनजागृती करून या 65 गावांसाठी संवाद यात्रा चालू केलेली आहे. गेल्या 3 दिवसांमध्ये 44 गावांचा दौरा करून त्या गावातल्या सरपंच, चेअरमन, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्वच पक्षाच्या लोकांना पाणी येण्यासाठी आपण राष्ट्रवादी पक्षाची भूमिका पटवून घेऊन राष्ट्रवादी पक्षाला मजबूत करण्यासाठी सगळी म्हणून काम करूया अशा प्रकारची विनंती आम्ही गावोगावी गेल्या या संवाद यात्रेच्या निमित्तानं केलेली आहे. उद्या या संवाद यात्रेचे 16-17 गावं आहेत, ते गावं झाले की आमची संवाद यात्रेचा समारोप होईल आणि 11 तारखेला संघ येते मोठ्या प्रमाणात या तालुक्यातील शेतकरी बांधवांनी, कार्यकर्त्यांनी.